काँग्रेसने आयोजित केल्या स्नेहभोजनाला बंडखोर विशाल पाटलांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण. विशाल पाटलांसह विश्वजित कदमांच्या उपस्थितीने काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. पुण्यात हिटन रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाचा महत्वाचा निर्णय. अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास 50,000 दंड, तर पब बारमध्ये येणाऱ्या मुलांचं वयही तपासलं जाणार. धार्मिक भावना दुखावू नका, संविधानावर बोलू नका. आचारसंहितेच्या उल्लंघनावरून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जे पी नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगेंना पत्र. मेघा इंजिनिअरिंगला पुणे रिंग रोड आणि विरार अलिबाग कॉरिडॉरचं कंत्राट. निवडणूक रोखे खरेदीतील चर्चित कंपनी मेघा इंजिनिअरिंग. राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर. 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता इंग्रजीची सक्ती नाही. आतापर्यंत 1 ते 12वीपर्यंत इंग्रजी विषय होता बंधनकारक. पश्चिम बंगालमध्ये 2010 सरकारनं दिला 42 प्रवर्गांचं ओबीसी आरक्षण रद्द. कोलकाता हायकोर्टाचा मोठा निर्णय. पुढील 4 दिवस पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगरमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. राज्यातील दुष्काळाच्या तीव्र झळांमुळे राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी. तर आयोगानं परवानगी दिल्यास दुष्काळावर उपाययोजना करता येणार. मुंबईवर पाणी कपातीचं संकट. 7ही धरणांमध्ये फक्त 10% पाणी साठा. प्रशासनाकडून आठवडाभरात फेर आढावा घेतला जाणार. आयपीएल 2024 एलिमिनेटर फेरीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू स्पर्धेतून आउट. राजस्थान रॉयल्सचा दणदणीत विजय. काँग्रेस करवीर मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 3 दिवसांपासून पी एन पाटलांवर सुरू होते उपचार. उद्धव ठाकरेंनी मतदाना दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेची होणार चौकशी. आशिष शेलार यांनी केली होती ठाकरेंच्या पत्रकार परिषदेबाबत निवडणूक आयोगात तक्रार. केंद्रीय गृहमंत्रालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी. ईमेलद्वारे मिळाली धमकी. पोलिसांच्या शोध मोहिमेत काहीही संशयास्पद आढळलं नाही. रिझर्व्ह बँकेकडून केंद्राला 2.11 लाख कोटींचा लाभांश देण्याची मान्यता. वित्तीय तुटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारला आरबीआय देणार आतापर्यंतचा सगळ्यात मोठा लाभांश. वेदांतला वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही. आरटीओचा मोठा निर्णय. अपघातग्रस्त कारची नोंदणी रद्द. पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बार, पब आणि वाईन शॉपवर नजर ठेवण्याची काँग्रेसची मागणी. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना काँग्रेसचं निवेदन. सीईटीचा निकाल जूनच्या 1व्या आठवड्यात लागणार. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची सीईटी सेलची माहिती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज वाहतूक ब्लॉक. 12 ते 1 या दरम्यान वाहतूक राहणार बंद. उल्हासनगरमध्ये उद्या पाणी येणार नाही. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.